नमस्कार मित्रांनो, आपलं वाढतं वजन कमी होणं अपेक्षित आहे आणि आपल्या उंचीनुसार ते संतुलित राहणं अपेक्षित आहे. तरीसुद्धा बरीच मंडळी आपल्या वाढत्या वजनाच्या चिंतेत आपणाला दिसते. असंही म्हणता येईल की काही लोकांचं वजन याआधीच खूप वाढलेलं आहे, म्हणजेच पोटाचा घेर वाढलेला आहे, तो कमी करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. काही जणांच्या बाबतीत तर मुलं असतील अथवा मुली असतील किंवा मोठी मंडळी असेल, अचानक आपल्या वजनाचं, उंचीचं आणि आयुष्यमानाच्या बाबतीत विचार करतात. आपण निरोगी असावं किंबहुना आपलं वजन आपल्या नियंत्रणात असावं यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतात. परंतु असे प्रयत्न जर जास्तीचे झाले किंवा खूप वेगानं आपलं वजन कमी करावं असं वाटून आपण काही प्रयत्न करायला लागलात तर कधीकधी ते जीवावर बेतण्याची शक्यता असते. म्हणून आजचा हा एपिसोड ज्यांचं वजन वाढलेलं आहे आणि ज्यांना कमी करायचं आहे त्यांना मार्गदर्शक ठरावा अशी अपेक्षा आहे. म्हणून कमलाकर सावंत 56 यूट्यूबच्या वतीनं आपल्या सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत. मंडळी, वेट लॉसच्या नादात होऊ शकतो आयुष्याचा तमाशा. औषधाचा वापर टाळण्याचे ICMRचे आवाहन आहे आणि नियमित व्यायाम करण्याचेसुद्धा त्याच्यामध्ये आवाहन आहे. आपल्या वजनाबद्दल लोक आता बरेच जागरूक होऊ लागलेले आहेत, त्यातून मग वजन कमी करण्याकडे बहुतेकांचा कल असतो. परंतु जलद गतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे, त्यामुळे हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने वजन कमी करण्याचा सल्ला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हणजेच ICMRने दिलेला आहे. हा सल्ला सर्वांसाठी अत्यंत लाभदायक आहे. तसेच लठ्ठपणाविरोधी औषधं न घेण्याचे आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. उटीपोटाचा लठ्ठपणा, जास्त वजन आणि एकूणच लठ्ठपणा टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला हा देत असताना ICMRने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वजन कमी करण्यासाठी पोषक आहारासह नियमित व्यायाम व हालचाल करण्याचा सल्लाही त्यांनी दिलेला आहे. आशियाई मानकानुसार 23 ते 27.5 किलोपर्यंतचा BMI असल्यास वजन जास्त म्हणून धरले जाते. BMI म्हणजे व्यक्तीचे किलोग्रॅममधील वजन भागिले व्यक्तीची मीटरमध्ये उंची. त्यानुसार भारतात 30% लोक जे शहरी आहेत आणि 16% लोक जे ग्रामीण आहेत त्यांचं वजन जास्त आहे. 100 किलो कॅलरीपेक्षा कमी नको. वजन हळूहळू कमी करण्याची आवश्यकता आहे आणि ते करायलाही हवं. पण या काळातील आहार 1000 किलो कॅलरीपेक्षा प्रतिदिनपेक्षा कमी नसावा आणि सर्व पोषक तत्वे पुरवणारा हवा. दर आठवड्याला 1/2 किलो वजन कमी करणे सुरक्षित मानले जाते असे ICMRने म्हटले आहे. वजन कमी करण्यासाठी हे करा: पुरेशा भाज्यासह संतुलित जेवण करा. उच्च फायबर व पोषक तत्वे असलेले जेवण जास्त प्रमाणात खाण्याची इच्छा व अतिरिक्त कॅलरीची गरज कमी करेल. म्हणूनच पुरेशा भाज्यासह संतुलित जेवण करणं अत्यंत योग्य राहील, जेणेकरून आपल्या जिभेला हवे त्या पद्धतीनं वेगवेगळे आपण अन्नपदार्थ घेतले तर वजन वाढीकडं त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यावर नियंत्रण येणं शक्य आहे. आणि पालेभाज्या सातत्यानं प्रत्येक मौसमात मिळत असतात, आपण त्या उपलब्ध करून घ्याव्यात आणि त्याचा जास्तीत जास्त खाण्यामध्ये वापर करावा. दुसरं आहे, आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवा. आता आपण पहिल्यांदा बघितलं की संतुलित जेवण कसं असलं पाहिजे. दुसऱ्यांदा आहे, कमी कॅलरी आणि जास्त जीवनसत्व, खनिजे आणि फायबर असलेल्या भाज्या वजन कमी करण्यास मदत करतील असंही म्हटलं जातं की वानर किंवा माकड ज्या प्रजातीपासून विकसित झालेली मानवजात आहे त्याचा दररोजचा आहार बघितला तर झाडांचा पाला आणि वेगवेगळ्या पद्धतीचे छोटेसे फळं असतात. म्हणजेच झाडपाल्यामुळं निश्चितपणे माणसाच्या वजनावर नियंत्रण राहतं, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. म्हणून आहारात भाज्यांचं प्रमाण वाढवणं अत्यंत योग्य राहणार आहे. स्नॅक स्मार्ट: मुठभर काजू, साधे दही, मसाल्यासह कापलेल्या भाज्या यासारखे पोषक पर्याय निवडा. बऱ्याचदा काजू खाण्यामुळं, साध्या दह्यामुळं, मसाल्यासह कापलेल्या भाज्या यासारखे पोषक पर्यायामुळं आपल्या वजनावर मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण येतं. म्हणजेच आपण अन्न खातो त्यावेळा अन्नाला पोषक पदार्थ तर शरीराला असलेले मिळतात, परंतु वजन वाढत नाही हे जास्त महत्त्वाचं आहे.
निरोगी स्वयंपाक पद्धतीसुद्धा त्यासाठी आवश्यक आहे. ग्रिलिंग, बेकिंग, वाफाळणे किंवा भाजण्यासाठी तळण्याच्या तुलनेत कमी तेल लागतं, यामुळे जेवणातील ऊर्जा घनता कमी होते. बघा, बऱ्याचदा वाफाळणारं जेवण किंवा उकडलेली भाजीपाले जर आपण घेतले तर त्यामध्ये मसाल्यांचे प्रमाण कमी असतात किंवा असायला पाहिजेत, त्याच्यामध्ये तेल कमी असायला हवं. आणि याचा परिणाम म्हणून निरोगी स्वयंपाक पद्धतीसुद्धा आपल्या वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायद्याची ठरू शकते. साखरयुक्त पेये मर्यादित करा. सोडा आणि फळांचे रस यासारखी साखरयुक्त पेये कमी करा. पाणी, हर्बल चहा किंवा गोड नसलेली पेये उत्तम. बऱ्याचदा आपण दिवसभरात सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा आणि कधीकधी करमत नसलं तर चहा घ्यावा, चहा घेतल्यामुळं प्रफुल्लित वाटतं असं आपल्याला वाटतं आणि मग दिवसभरात 4 ते 5 चहा होतात. त्यामध्ये आपली ओळखीची मंडळी, पाहुणे मंडळी घरी आली तर त्यांना रिकामं ठेवता येते म्हणून त्यांच्यासाठी आपण चहा करतो आणि अशा वेळा आपणालासुद्धा तो चहा घ्यावा लागतो. मधल्याच काळामध्ये आपण काही कामानिमित्त बाहेर गेलात, मित्रपरिवारामध्ये मिसळात किंवा पाहुण्याकडे गेलात, त्यांच्याकडूनही चहा होतो. म्हणजे दिवसभरात चहाचं प्रमाण एवढं वाढतं नकळतपणे की त्यामुळं आपल्या शरीरात मोठ्या स्वरूपात साखर साठवली जाते आणि खरं तर शरीरासाठी साखर ही कामाची नाहीच आहे. आणि म्हणून साखर टाळण्यासाठीसुद्धा एकतर साखरयुक्त पेये आपण टाळली पाहिजेत, ती मर्यादित केली पाहिजेत. त्याऐवजी आपण पाणी पिलात, हर्बल चहा घेतलात किंवा गोड नसलेली पेये जर घेत असाल तर ते शरीरासाठी उत्तम असतील. म्हणजेच वेट लॉसचा नाद चांगला असला तरी खूप वेगानं आपलं वजन कमी करण्याचा अट्टहास कमी करा आणि योग्य पद्धतीनं तुम्ही आपलं वजन नियंत्रणात ठेवू शकता. वजन कमी ठेवण्यानं तुम्हाला जाण्यायेण्याला त्रास होत नाही, तुमचं चलणं अवघड वाटत नाही, एवढंच काय तुमचं दिसणंसुद्धा बेढप असत नाही. म्हणजेच तुमची कार्यशक्ती वाढते, ऊर्जा वाढते आणि तुमचं दिसणंसुद्धा अगदी आकर्षक असू शकतं. म्हणून आकर्षक दिसण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, आपली ऊर्जा टिकून राहण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पुरेशा भाज्यासह संतुलित जेवण, आहारात भाज्यांचं प्रमाण वाढवणं, स्नॅक स्मार्ट, निरोगी स्वयंपाक पद्धती, साखरयुक्त पेये मर्यादित करणे या गोष्टी आपण कराव्यात. सोबतच आपण दररोज नियमितपणे व्यायाम करावा आणि हा व्यायामसुद्धा आपल्या शरीरात योग्य पद्धतीनं ऊर्जा निर्माण करतो आणि आपले फॅट्स कमी करायला मदत करतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कराव्यात अशी आपल्याला विनंती आहे. या यूट्यूबवर अर्थात कमलाकर सावंत यूट्यूबवरून ही माहिती आपल्याला दिली जाते आहे. ही माहिती छान वाटली तर निश्चितपणे लाईक करा, आपल्या मित्रांसाठी शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नव्यानं असेल तर दररोज एक आपण नवीन माहिती ऐकणार आहात त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा एकदा नमस्कार.